शेतकऱ्यांना वरदान ठरणारी म्हैसाळ योजना ही मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना शेतीला संजीवनी देणारी योजना आहे। चालू वर्षी मिरज पूर्व भागामध्ये काही ठिकाणी पाऊस कमी झाल्याने परिसरातील तलावामधील पाणीसाठा कमी झालाय, तसेच विहिरीतील पाण्याने तळ गाठलेला असून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी कमी पडत आहे। ऊस व इतर पिकांना पाणी कमी पडत असल्याने शेतकरी अडचणीत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यकाळामध्ये टँकर लागण्याची शक्यता असून चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पाणी सोडल्यास शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे, त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मिरज पूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिरज तहसीलदार यांना देण्यात आले। म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरील शासनाचा खर्च वाचणार असून शेतकऱ्यांचे शेतामधील पिकांचे होणारे नुकसान टळणार असल्याचे म्हैसाळ आवर्तन लवकर सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरे माजी सरपंच तानाजी पाटील, बाजार समिती माजी सभापती वसंतराव गायकवाड, आत्माराम जाधव, महादेव गुंडेवाडी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हैसाळ योजनेच्या आवर्तन पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आज सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या अनुषंगाने मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणेदादा, आमचे मार्गदर्शक खंडेरावांना आदरणीय वसंतबापू, त्याचबरोबर पूर्व भागातील सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमुख माणसांच्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय मान्य तहसीलदार साहेबांना म्हैसाळ योजनेचं आवर्तन चालू करण्याच्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे। आमचं शासनाला एक मागणं असं आहे की मिरज पूर्व भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला, काही ठिकाणी पडला नाही, अशा ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवा लागलेली आहे आणि त्यामुळं वेळेत जर पाणी सोडलं तर सध्या द्राक्ष बाग कधी नाही ती, ह्या गेल्या 2-3 वर्षामध्ये चांगली परिस्थिती या द्राक्ष बागायतदारांची ऊसाची आहे। वेळेत पाणी नाही सोडलं तर त्या ठिकाणी पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाईसुद्धा निर्माण होणार आहे। आणि म्हणून वेळेत जर पाणी सोडलं तर शासनाचासुद्धा बोजा, पाणी टँकर असेल, चारा टंचाई असेल, याच्यावरचं जे काही पैसे आहे ते सुद्धा वाचले जाणार आहेत। परवाच बिळंकीला पाणी कमी पडायला लागल्यामुळं नुकतंच द्राक्षाच्या बोंडामध्ये पाणी यायला लागलेलं, म्हणजे 3.5 महिन्यामध्ये ते द्राक्षबाग घालवायला लागली। ते जर पाणी वेळेत सुटलं असतं किंवा पाणी जर असतं तर नक्की 4 महिने झालं असतं, त्याचं वजन वाढलं असतं, त्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त भाव मिळाला असता। त्यामुळं पाण्याची सध्या टंचाई जाणवलेली आहे, लवकरात लवकर पाण्याचं आवर्तन चालू करावं अशी आमची मिरज पूर्व भागातल्या सर्वच पदाधिकारी आणि ग्रामस्थ शेतकऱ्यांची मागणी आहे। हे जर वेळेत पाणी नाही सोडलं तर भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्हाला केल्याशिवाय पर्याय राहणार नाही।